श्रीगोंदा तालुक्यातील कवठा ग्रामपंचायतीच्या निवडणुकीतील काळ भैरवनाथ पॅनलच्या उमेदवारांच्या प्रचाराचा प्रारंभ सोमवार दिनांक 11 रोजी गावातील भैरवनाथ मंदिरात ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते करण्यात आला. निवडणूक अधिकाऱ्यांनी परस्पर 3 दिवसानंतर कवठा येथील काळ भैरवनाथ पॅनलच्या 7 उमेदवारांचे चिन्ह बदलल्यामुळे निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचे कवठा ग्रामस्थांनी तहसीलदारांना निवेदन दिले होते. मात्र निवडणूक प्रक्रियेचा आदर करत उमेदवारांनी समोपचाराने निवडणुकीवर टाकलेला बहिष्कार मागे घेऊन मिळालेल्या नवीन निवडणूक चिन्हांनुसार निवडणूक प्रक्रियेला सामोरे जात गावातील भैरवनाथ मंदिरात ज्येष्ठांच्या हस्ते नारळ फोडून प्रचाराला सुरुवात केली. यावेळी गावातील महिला व नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. आज दिनांक 11/1/2021 रोजी काळ भैरवनाथ मंदिर कवठा येथे काळ भैरवनाथ ग्राम विकास पॅनलच्या निमित्ताने नारळाचा कार्यक्रम चालू केला. या काळ भैरवनाथ ग्राम विकास पॅनलच्या बाबतीमध्ये गेल्या 4 तारखेला माघार होत असताना आमचे निवडणूक निर्णय अधिकारी आदरणीय धोंडीराम मुळे यांनी आम्हाला काळभैरवनाथ ग्राम विकास पॅनलला एकच चिन्ह छत्री हे दिलं होतं. परंतु त्यानंतर 7 तारखेला दुपारी 3:30 वाजता अचानक फोन आला आणि त्यांनी सांगितलं की तुमचं चिन्ह बदललं. त्यानंतर आम्ही श्रीगोंद्याला गेलो. श्रीगोंद्याला गेल्यानंतर वस्तुस्थिती पाहिली असता एकतर राजकीय दबावापोटी म्हणा किंवा अन्य काही कारणांनी म्हणा वरिष्ठ पातळीवरून हरताळ लिहून आमचं चिन्ह बदललं गेलं असं अख्ख्या गावामध्ये संभ्रम निर्माण झाला. परंतु आम्ही तिथे गेल्यानंतर आम्हाला तहसीलदार साहेबांनी नवीन चिन्हाचं ऑथोराईज त्या दिवशी दिलं नाही. 7 तारखेला ते आम्हाला मिळलं 9 तारखेला दुपारी 1:30 वाजता. आणि निवडणूक आयोगाच्या निर्देशाचा सन्मान ठेवत आम्ही 9 तारखेला दुपारी 1:30 वाजता जे चिन्हांचं परिशिष्ट आम्हाला मिळालं त्याप्रमाणे आम्ही चिन्ह छापायला टाकली. त्याच्या काही प्रती आम्हाला आज रोजी 11 तारखेला सकाळी मिळाल्या. त्यानंतर आम्ही हा छोटासा नारळाचा कार्यक्रम घेऊन भैरवनाथ काळ ग्राम विकास पॅनलच्या उमेदवारांच्या प्रचाराची खऱ्या अर्थानं आत्ताशी सुरुवात केली. आणि आमचा प्रयत्न असा राहील की जे निवडणूक आयोगाने निर्देश घालून दिलेले त्या पद्धतीने जरी हा चिन्हांचा घोटाळा झाला असला तरी नवीन चिन्ह लोकांसमोर घरोघरी पोहोचवण्याचा प्रयत्न करून अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये निवडणूक पार पाडावी असे आमचे ज्येष्ठ नेते आदरणीय मुकदम पाटील शिपलकर आणि त्यांचे सर्व ज्येष्ठ सहकारी यांनी आम्हाला सूचना केलेल्या आहेत. त्यांच्या सूचनेचा सन्मान ठेवून आणि कायदा सुव्यवस्थेची अतिशय खबरदारी जबाबदारीने घेऊन ही निवडणूक पार पाडण्याच्या दृष्टीने आमच्या सर्व उमेदवारांना आम्ही तसे निर्देश दिलेले आहेत. प्रतिनिधी विजय मांडे, श्रीगोंदा. अहमदनगर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक घडामोडीची अपडेट पाहण्यासाठी माय भूमी न्यूज आवाज जनमनाचा या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.